हां तर मग ज्या वेळेस तू मध्ये गेलेला तर पुढून किती नंबर लावला होता का मागं कुठून होता तुझा नंबर कुठं आला? तर माझा नंबर 2 नंबर लागला होता पुढून. व त्यांनी नाही का म्हणजे त्या साईडला ते दुसरे फौजी होते त्यांनी आम्हाला नाही का म्हणजे वेगवेगळे प्रश्न विचारले. ते म्हणले की आम्हाला 5 मिनिटं या तुमच्याकडं. हा हा तेव्हा दुसरा फौज नाही का गो म्हटला. हा 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 लगेच म्हणला का तू? लगेच गो म्हटला म्हणजे तिथं कन्फ्युज करण्यात आला नाही का? व मुलं माग मांडे पिंडे घालून बसले होते आम्ही तयारीतच होतो. हा हा तर जे आमचा समोरचा मुलगा होता त्यांनी 100 मीटरची स्प्रिंट मारली नाही का. हा तर तो आम्ही तू पहिला राऊंड कसा पळला आणि किती मध्ये होता फर्स्ट? फर्स्ट राऊंड मी किती पोरांमध्ये होतो? फर्स्ट राऊंड पहिल्या 7 मध्ये होतो, दुसरा राऊंड 8 पोरांमध्ये आणि तिसरा राऊंड सुद्धा मी 8 मध्ये होतो. तर जो शेवटचा राऊंड होता नाही का मी थोडा थकलो होतो पण मी पूर्ण ताकद लावली होती. व मी किती मुलं घेतली मग? 8 मुलांमध्ये होतो मी. तर मी कव्हर करून 7 नंबर पर्यंत आलो होतो. तर माझ्या समोर 6 पोरं घेतली व मी 7वा नंबर होतो. तर मी रशी उचलली त्यांनी तर मी त्याच्यावर उडी मारून आतमध्ये गेलो होतो आणि माझ्या मागे एक पोरगा आलता उडी मारून. तर ते फौजीने आम्हाला बघितलं आम्हाला बाहेर काढलं व म्हटलं की पुढच्या वेळेस चांगली तयारी करून. म्हणजे 6 मुलं घेतलेले? 7 मुलं घेतले. व तसं माझा टायमिंग 5:30 येत होता पण तिथं टायमिंग जरा आतमधून चालू होता आणि 6 मुलं घेतले. ते पण फर्स्ट पर्ची म्हणजे 2 मुलं घेतले आणि 4 मुलं सेकंड पर्ची घेतले. मग काय तू मुलांना काय सांगणार काय तुझ्याकडून? मी मुलांना हे सांगू इच्छितो की प्रयत्न करत राहा, काहीच अवघड नाही. म्हणजे तू मग आता पुढल्या वेळेस नक्की मारणार? माझीच मेहनत जरा कमी पडली तर पुढच्या वेळेस मी एक्सलंट मारणार. हा हा गुड जोश, गुड जोश, काय चालते, होशील पुढल्या वेळेस. हा